कोजागिरी पौर्णिमा म्हटली की आपल्याला चटकन डोळ्यासमोर येतं ते म्हणजे गरमागरम मसाले दूध. हलक्या पिवळसर रंगाचा साखरेचा गोडवा असणारा त्यात दुधाचा मसाला चवीला अप्रतिम लागते. म्हणूनच आज आपण कोजागिरी पौर्णिमेसाठी मसाले दूध आणि घरच्या घरी दुधाचा मसाला कसा बनवायचा ही रेसिपी बघणार आहोत. नमस्कार, सुवर्णाज रेसिपी मराठीमध्ये आज आपण कोजागिरी स्पेशल मसाला दूध आणि दुधाचा मसाला घरच्या घरी कसा बनवायचा ही रेसिपी बघणार आहोत. शिवाय हा मसाला तुम्ही जास्ती दिवस कसा स्टोअर करू शकाल याच्या पण काही छोट्या छोट्या टिप्स आहेत, त्यामुळे रेसिपीला पटकन सुरुवात करूया. 1 लिटर दूध गरम करत ठेवायचं आहे. मसाले दुधासाठी शक्यतो म्हशीचं दूध घ्या. इथे मी गोकुळ स्पेशल दूध घेतलेलं आहे. आता दूध गरम होईपर्यंत आपण मसाला तयार करूया. 50 ग्रॅम काजू, 50 ग्रॅम बदाम, 25 ग्रॅम पिस्ता अगदी बारीक गॅसवर 5 मिनिट भाजून घ्यायचं आहे. भाजून घ्यायचं म्हणजे याची वरची साल काळी करायची नाही किंवा ड्रायफ्रूट आपल्याला करपवून घ्यायचे नाहीत. हलके हलके गरम झाले पाहिजे. ड्रायफ्रूट गरम झाले की अर्ध जायफळ घालून पुन्हा हे परतवून घ्यायचं आणि सगळे ड्रायफ्रूट थंड करायचे आहेत. ड्रायफ्रूट भाजून घेतल्यामुळे त्याचा कच्चेपणा निघून जातो आणि मग मसाल्याला आपल्या चव चांगली येणार आहे. त्यामुळे सांगितल्याप्रमाणे बारीक गॅसवर छान ड्रायफ्रूट आपल्याला रोस्ट करून घ्यायचे आहेत. फार करपवून किंवा त्याचं वरचं साल अजिबात काळं करायचं नाही. ड्रायफ्रूट थंड झाले की मिक्सरच्या भांड्यात घेऊन 10 ते 12 केसरच्या काड्या घालायच्या आणि पल्स मोडवर म्हणजे मिक्सर बंद चालू करत ड्रायफ्रूट आपल्याला जाडसर वाटून घ्यायचे आहेत. फाईन पावडर बनवायची नाही. यातली केसरची काडीसुद्धा दिसते बघा, इतकं जाडसर वाटायचं. आता मसाल्याला चव चांगली यावी म्हणून 1/2 चमचा वेलची पावडर आणि दुधाला घट्टपणा यावा म्हणून 20 ग्रॅम मिल्क पावडर घालायची. मिल्क पावडर घातल्यामुळे दुधाला चवसुद्धा चांगली येणार आहे आणि मसाला आपला अप्रतिम झालेला आहे. आता हा मसाला तुम्ही डब्यांमध्ये भरून फ्रीजमध्ये महिनाभर स्टोअर करू शकता. तर वजनाने बघाल तर हा मसाला आपला 200 ग्रॅम झालेला आहे, ज्याची बाजारात किंमत 300 रुपये तरी असेल कदाचित. आणि घरच्या घरी आपला मस्त आणि स्वस्त असा मसाला आणि फ्रेश मसाला झालेला आहे. दूधसुद्धा उकळलेलं आहे दुसरीकडे. आता एकदा साय मोडून घेऊया आणि आपल्या दुधाला नैसर्गिक हेल्दीपणा यावा म्हणून याच्यामध्ये आपली घरगुती हळद वापरायची आहे. हळद घातल्यामुळे रंगसुद्धा चांगला येणार आहे आणि हळदीचं दूधसुद्धा होणार आहे. तर मस्त उकळी आलेली आहे, रंग पण किती मस्त आलेला आहे बघा. आता यामध्ये 1/2 वाटी साखर किंवा आवडीप्रमाणे साखर घालायची आणि 2-3 मिनिट पुन्हा उकळवून घ्यायचं आहे. आता हे दूध परफेक्ट असं तयार झालेलं आहे. आता यामध्ये घालायचं आहे आपला तयार केलेला दुधाचा मसाला. तर दूध उकळलेलं आहे साखर घातल्यानंतर. आता हे 4 चमचे तरी 4 ते 5 चमचे किंवा आवडीप्रमाणे तुम्ही मसाला घालायचा आहे यामध्ये आणि 5 मिनिट फक्त स्लो गॅसवर छान उकळवून घ्यायचं आहे. दूध जसं जसं उकळेल आणि थंड होईल त्याप्रमाणे दुधाला घट्टपणा यायला लागेल आणि दुधाची चव अजून वाढेल. तर आपला परफेक्ट असं हे मसाला दूध तयार झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करायचा आणि हे मसाले दूध तुम्ही थंड किंवा गरमागरम मसाला दूध सर्व्ह करू शकता. तर ग्लासमध्ये घेऊन आता वरून आपण थोडंसं ड्रायफ्रूटने याला डेकोरेशन करायचं आहे आणि मसाला दूध सर्व्ह करायचं आहे. तर अशी होती आजची रेसिपी. त्यामुळे ह्या कोजागिरीला तुम्ही हा घरगुती दुधाचा मसाला बनवा आणि हे गरमागरम मसाले दूध एन्जॉय करा. तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि अशा छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा.